शिवसेना लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार. पहिल्या यादीमध्ये 10 जणांचा समावेश, तर काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता. भाजपची तिसरी यादी 20 तारखेच्या आज जाहीर होईल. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या जागा जवळपास निश्चित केल्याचीही सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. महाविकास आघाडीचा वंचितला सोडून 22-16-10 फॉर्म्युला निश्चित, तर वंचितला सोबत घेतल्यास 20-15-9-4 फॉर्म्युला जवळपास निश्चित. महाविकास आघाडीचं जागावाटप झालंय. रामटेकची जागा काँग्रेसला देणार, तर कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे राहील. संजय राऊत यांची माहिती. सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. स्वातंत्र्यापासून सांगली मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विश्वजित कदम यांचा सांगली सोडण्यास नकार. चंद्रपूरच्या जागेसाठी मुंबईमध्ये विजय वडेट्टीवारांच्या अनुपस्थितीत काँग्रेसची बैठक. चंद्रपूरसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार प्रतिभा धानोरकर बैठकीला उपस्थित, तर विजय वडेट्टीवार आपल्या मुलीसाठी आग्रही. उद्धव ठाकरेंनी सांगली हिंगोलीमध्ये परस्पर उमेदवार घोषित केले. इंडिया अलायन्स नावाची गोष्ट जवळपास संपुष्टात आली आहे. इंडिया आघाडीमध्ये गोंधळ सुरू आहे. समन्वयाचा अभाव, ही कसली आघाडी? अशोक चव्हाण यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंचं हिंगोलीमध्ये जोरदार स्वागत. संजय राऊत यांच्यासह परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित. हिंगोली मतदारसंघामध्ये 4 सभा घेणार. ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. नांदेड विमानतळावर पोलीस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर काही काळ गोंधळाचं वातावरण. उद्धव ठाकरेंची 21 मार्चला मिरजमध्ये सभा. ठाकरे गटाला सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी. प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगलीचा दौरा करणार. हिंदुत्वाला तडीपार करण्यासाठी सभा घेतली का? काल झालेल्या राहुल गांधींच्या सभेवरून आशिष शेलारांचा तिखट सवाल. जवाळासाहेब भाषणाच्या सुरुवातीला तमाम हिंदू बंधू बांधवांनो म्हणायचे, तेच उद्धव ठाकरे काल म्हणू शकले नाही. सुधीर मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका. काल महाविकास आघाडी नव्हे तर 10 तोंडांच्या रावणांनी सभा घेतली. उद्धव ठाकरे यांना फक्त 5 मिनिटं का बोलू दिलं? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो हे वाक्य का वगळलं? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती. उद्धव ठाकरे काल मतांसाठी राहुल गांधींना शरण गेले. चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींच्या सभेवरून उद्धव ठाकरेंवर टीका. तर मोदींचा फोटो लावून तुमचे 18 खासदार निवडून आले, बावनकुळेंचं टीका असतं. उद्धव ठाकरे सोडून कोणीही बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या शेजारी ठाकरे जाऊन बसले, त्यांना फक्त 5 मिनिटं बोलू दिलं. महाराष्ट्रानं यांना नाकारलंय हे काल स्पष्ट झालं. उदय सावंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका. राहुल गांधी यांची वक्तव्य हास्यास्पद. सोनिया गांधींना भेटलो नाही, काँग्रेस सोडणार आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. शेवटपर्यंत काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात काम करत होतो. अशोक चव्हाणांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर. राहुल गांधी यांचं भाषण लोकांना कळलं नाही. राहुल गांधी यांचं भाषण म्हणजे हास्य जत्रा होती. काल 50% लोक खुर्च्या सोडून निघून गेले. चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींच्या सभेवर टीका. स्वतःच्या काळात झालेल्या गडबडी विसरून जातात, अशावेळी या लोकांना पॉलिटिकल अल्झायमर झालाय असं वाटतं. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची राहुल गांधींवर टीका. ईव्हीएम काँग्रेसनं आणली आणि आता तेच त्यावर संशय व्यक्त करतायत, याचा अर्थ ते स्वतःवरच आरोप करतायत. जिंकली की मोदींचा पराभव आणि हरले की ईव्हीएमवर ठपका, हे काँग्रेसचं वर्तन. सुधीर मुनगंटीवारांची राहुल गांधींच्या ईव्हीएम वक्तव्यावर टीका. स्वतः अदानींच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाषणात अदानींच्या नावानं शिमगा करत सत्तेची स्वप्न पाहायची. जरा इतिहास काढा, अदानींना कोणी मोठं केलं याची माहिती कळेल. सुधीर मुनगंटीवारांची राहुल गांधींवर टीका. शरद पवार जे बोलतात त्याच्या अगदी उलट होतं हे सगळ्यांना माहिती आहे. ते जेव्हा मोदी चले जाव असं म्हणतात त्याचा अर्थ संसदेत मोदी पुन्हा आव असं आहे. सुधीर मुनगंटीवारांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी कधी हमीभावाचा पीक विम्याचा विचार केला नाही. त्यांना बारामतीच्या बाहेर फिरता येत नाही. एका परिवारात मतदारसंघात अडकले आहात. मोदींसोबत बरोबरी कशी होईल? बावनकुळे यांची शरद पवारांवर टीका. शिवाजी पार्कवरचा मेळावा षण्मुखानंदला घेतला असता तरी चालला असता. 25 पक्ष एकत्र येऊनही शिवाजी पार्क भरू शकलं नाही. मंत्री उदय सामंत यांची राहुल गांधींच्या कालच्या सभेवर टीका. आमच्या हातात ईडी सीबीआय येईल तेव्हा भाजप पक्ष संपलेला असेल. खासदार संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा. भाजप हा दुसऱ्यांची मुलं पळवून मोठा झालेला पक्ष. स्वतःची मुलं नाहीत त्यामुळे ते आमची मुलं फोडून देतात. संजय राऊतांची भाजपवर टीका. फ्युचर गेमिंगनं सर्वाधिक 37% म्हणजेच 509 कोटी इंडिया आघाडीतील घटक पक्ष द्रमुकला दिले. संजय राऊत यांच्या आरोपावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर. महिन्याला 100 कोटी वसुलीचं टार्गेट देणाऱ्यांना ते ट्विट कसं दिसेल? दरेकरांची राऊतांवर टीका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.